मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं ब्रेन ब्रश पाईट्या परिवारामध्ये हार्दिक स्वागत. बघा, आजचा महत्त्वाचा टॉपिक असा आहे की आपण मोटार बघतोय, तर मोटार करताना काय काय करायचं. आज मी इंडक्शन मोटार पेड कोर्सला सुरू करतोय, त्याआधी बेसिक लेक्चर सर्वांसाठीच एक गायडन्स लेक्चर टाकावं म्हणलं की इंडक्शन मोटार हा एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यावरनच जास्त प्रश्न डिझाईन होतात, बरोबर आहे का? इंडक्शन मोटार इंडक्शन मोटारमध्ये दोन टाईप आपण आहेत, तीन फेजची मोटार, थ्री फेज मोटार, आणि दुसरी आहे सिंगल फेज मोटार. ओके, ह्या मोटरचा अभ्यास करत असताना कोणकोणत्या पॉईंटवर फोकस केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. बघा, मोटरचा अभ्यास करत असताना ह्याचं वर्किंग काय आहे, पहिल्यांदा वर्किंग इंडक्शन प्रिन्सिपल काय आहे या इंडक्शन मोटरचं हे समजून घेतलं पाहिजे. त्यामध्ये तत्व कोणत्या तत्वांवर वर्क होते, त्यानंतर स्लिप हे एक कन्सेप्ट आहे, स्लिप ही कन्सेप्ट आहे ती अंडरस्टँड केली पाहिजे. मग स्लिप मध्ये मोटार जर रिव्हर्स फिरली, फॉरवर्ड फिरली, ब्रेकिंग मोटर मधली, हे सगळं तुम्हाला स्लिप आली पाहिजे. म्हणजे इथं तत्वावर स्लिप, परत तुम्हाला स्लिपचे वेगवेगळे टाईप आहेत ते स्लिपचं एकदम डिटेल तुम्हाला, स्पीड, रिलेटिव्ह स्पीड, हे सगळं तुम्हाला जमलं पाहिजे, त्या कन्सेप्ट कव्हरअप झाल्या पाहिजे. त्यानंतर स्टेटर फील्ड, दुसरा जो कन्सेप्ट आहे RMF, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड काय आहे, रोटर फील्ड काय आहे, ह्या दोघांमधलं काय रिलेशन आहे, बरोबर आहे का? परत रिलेटिव्ह स्पीड काय आहे, रिलेटिव्ह स्पीड काय आहे, हे सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला आल्या पाहिजे. ह्या कन्सेप्ट झाल्या, त्यानंतर तुम्हाला रिलेशन कळले पाहिजे लोड पॉवर फॅक्टर, ह्यांचा कर्व आला पाहिजे, ह्यांचा लोड आणि पॉवर फॅक्टरचं रिलेशन काय हे तुम्हाला कळालं पाहिजे. परत इंडक्शन मोटरमध्ये पुढे गेल्यानंतर इंडक्शन मोटरचे कन्स्ट्रक्शन तुम्हाला आलं पाहिजे, कन्स्ट्रक्शन आलं पाहिजे. मग कन्स्ट्रक्शन मध्ये स्टेटर आणि रोटर आहेत, बरोबर आहे का? दोन पार्ट आहेत कन्स्ट्रक्शन मध्ये, कोणता रे? स्टेटर आणि दुसरा कोणता? रोटर. हे दोन पार्ट आहेत. परत रोटरचे दोन टाईप आहेत, ह्याचं इन डिटेल मध्ये कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग तुम्हाला आलं पाहिजे. स्टेटर मध्ये कशा स्टॅम्पिंग असतात, स्टेटर मध्ये परत स्लॉटचे टाईप आले, स्टेटर मध्ये दोन भाग येतात, फ्रेम येते आणि दुसरा कन्स्ट्रक्शनचा भाग येतो स्लॉट. मग स्लॉटचे टाईप असतात, तीन स्लॉटचे टाईप असतात, बरोबर आहे का? ओपन, क्लोज, सेमी ओपन. हे सगळं तुम्हाला त्याचे फीचर्स, त्याच्या वैशिष्ट्य काय आहेत हे सगळं अंडरस्टँड करणं भरपूर महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बाळांनो, रोटरचा अभ्यास करताना कोणकोणते दोन प्रकारचे रोटर आहेत, स्क्विरल केज रोटर ओके, आणि दुसरा जो आहे तो वाउंड. वाउंड रोटर किंवा त्यालाच म्हणतात, व त्यालाच आणखीन दुसरं नाव आहे स्लिप रिंग रोटर. बघा, हे कन्स्ट्रक्शन पार्ट झाल्यानंतर तुम्हाला काय शिकायचंय मोटरमध्ये, हा कन्स्ट्रक्शन पार्ट झाल्यानंतर बाळांनो तुम्हाला शिकायचंय की टॉर्क, टॉर्क, वेगवेगळे टॉर्क, बरोबर आहे का? टॉर्क. मग टॉर्क शिकत असताना तुम्हाला पॉवर माहीत पाहिजेत, पॉवर. मग पॉवर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पॉवर आहेत, स्टेटरची पॉवर वेगळी, रोटरची पॉवर वेगळी, ग्रॉस पॉवर वेगळी, ह्याच्या पॉवरचे वेगवेगळे ही आहेत. मग त्यामध्ये स्टेटर पॉवर, स्टेटरची पॉवर काय, रोटर फील्ड पॉवर, रोटर पॉवर, शाफ्ट पॉवर, ह्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. आणि ह्याच्यावरनं एक डायग्राम तयार होते इंडक्शन मोटरमध्ये, त्या डायग्रामला म्हणतात पॉवरची फ्लो डायग्राम. काय म्हणतात? पॉवरची फ्लो डायग्राम. काय म्हणतात? पॉवर फ्लो फ्लो डायग्राम.
बरोबर आहे का? पॉवरची फ्लो डायग्राम तुम्हाला कळाली की तुम्हाला भरपूर साऱ्या कन्सेप्ट कळतील. मग पॉवर संपली की पॉवर आणि टॉर्कचं रिलेशन तुम्हाला, त्या दोघातलं रिलेशन, टॉर्क टॉर्क. मग टॉर्क हे तीन टाईपचे आहेत, स्टार्टिंग टॉर्क, फुल लोड टॉर्क आणि मॅक्सिमम टॉर्क. तीन टाईपचे टॉर्क आहेत, बघा तीन टाईपचे टॉर्क आहे, टी एस टी स्टार्टिंग टॉर्क, फुल लोड टॉर्क आणि टी मॅक्सिमम. ह्या दोघातल्या एकामेकामधील काय विशेषता आहेत, एकामेकामधील संबंध काय आहेत, हे तुम्हाला इन डिटेलमध्ये बघावं लागेल टॉर्कमध्ये. नेक्स्ट टॉपिक आहे तो, बघा बाळांनो, नेक्स्ट टॉपिक भरपूर मोठा टॉपिक आहे आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे तो काय आहे ह्याच्यामध्ये, टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स. काय रे? टॉर्क आणि स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स. टॉर्क आणि स्लिपचं ह्या दोघांच्या कॅरेक्टरिस्टिक्स कशा आहेत, त्यांचं ग्राफ कसा आहे, त्यांचं गुणधर्म कसे आहेत, एकामेकांना कसे, एकामेकांना परस्पर संबंध आहेत, हे तुम्हाला बघायचं आहे. नेक्स्ट बाळांनो, आता एवढं झालं, त्याच्यानंतर काय बघायचं आहे लिहून घ्या. सिलेबसमध्ये काय काय कव्हर होणार आहे हा पहिला बेसिक, पेडला आणि नॉन पेडला पण मी टाकतो आहे, कारण तुम्हाला अभ्यास करताना काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक झाल्या त्यानंतर काय महत्त्वाचं आहे, त्यानंतर स्टार्टर महत्त्वाचे आहेत. काय आहेत रे स्टार्टर? वेगवेगळे स्टार्टर आहेत. मग त्यामध्ये चार पाच टाईपचे डी ऑइल स्टार्टर आहे, स्टार डेल्टा आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे, रेजिस्टन्स स्टार्टर आहे, रिॲक्टन्स स्टार्टर आहे. हे पाच टाईपचे जे स्टार्टर आहेत ते आपल्याला शिकायचे आहेत, बरोबर आहे का? परत परफॉर्मन्स चेक करण्यासाठी ह्याचा काय टेस्ट आहेत, बरोबर आहे? स्टार्टर झालं की काय आहेत रे, इंडक्शन मोटरवर काय होतात, टेस्ट होतात. मग रुटीन टेस्ट असेल, कोणती ओसी टेस्ट असेल, एससी टेस्ट असेल, ब्लॉक रोटर टेस्ट असेल, ह्या सगळ्या टेस्ट ह्या काय होतात, इंडक्शन मोटरमध्ये होतात. आणि नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो आहे, तुम्ही स्पीड कंट्रोल कसं करू शकता, स्पीड कंट्रोल मेथड, स्पीड कमी जास्त करण्याच्या पद्धती, स्पीड कमी जास्त करण्याच्या पद्धती, बरोबर आहे का? हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि नेक्स्ट जी स्पेशल मोटर आहे त्या मोटरचं नाव आहे डबल केज इंडक्शन मोटर. काय रे? डबल केज इंडक्शन मोटर. ही जी मोटर आहे ही एक आपल्याला बघायची. हे झालं बाळांनो थ्री फेज मोटरमध्ये. हे सगळा सिलेबस जो आहे तो थ्री फेज मोटरमध्ये आपण कव्हर करणार आहेत. ॲप्रॉक्सिमेटली 7 ते 8 लेक्चर्समध्ये हा सिलेबस कम्प्लीट होतो. 8 ते 9 किंवा 10 लागू शकतात. ट्रान्सफॉर्मरला सगळ्यात जास्त लागतात, 15 लेक्चर ट्रान्सफॉर्मरला लागलेले आहेत बाळांनो. सिंक्रोनस मोटरला 4-5 आणि जनरेटरला 8, म्हणजे त्याला पण 10-12 लागले. इंडक्शन मोटरला कमी लागतात, त्यापेक्षा डीसी जनरेटर आणि डीसी मोटरला कमी लागतात. ओके, ह्याच्यानंतर आपल्याला जो कव्हर करायचा तर डीसी मोटर, इंडक्शन मोटर. एक येईल त्या 2 दिवसामध्ये तुम्हाला सिस्टीमवर इंडक्शन मोटर हा टॉपिक आज शूट करतोय, म्हणजे आज कम्प्लीट करतोय. एडिटिंग प्रोसेसिंगला 2 ते 3 दिवस लागतील, त्यामध्ये तुम्हाला इंडक्शन मोटर मिळून जाईल. ओके, सिंगल फेज मोटर. सिंगल फेज मोटर करताना काय आहे त्याचं प्रिन्सिपल, काय तत्व, काय त्याचं कोणत्या तत्वावर वर्क होते तत्व. मग त्याच्यावर सेल्फ स्टार्टिंग आहे का नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग त्याच्यात कोणते टॉर्क असतात काय असतात हे सगळं बघायचं आहे. त्यानंतर कोणत्या सिंगल फेज मोटर आहेत, सिंगल फेज मोटरचे टाईप कोणते आहेत, किंवा त्याचं प्रिन्सिपलमध्ये तत्व काय आहे, त्याचं स्टार्टिंग वाइंडिंग काय असते, काय असतं हे सगळं तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर मोटर कोणकोणते आहेत, मोटर वेगवेगळ्या मोटर सिंगल फेज. मग स्प्लिट फेज इंडक्शन मोटर असू द्या, शेडेड पोल मोटर असू द्या, कॅपॅसिटर स्टार्ट असू द्या. बघा स्प्लिट फेज, स्प्लिट फेज इंडक्शन, सिंगल फेज इंडक्शन मोटर, कॅपॅसिटर स्टार्ट मोटर, कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन मोटर, परमनंट कॅपॅसिटर मोटर, आणि नेक्स्ट जे आहे ती शेडेड पोल इंडक्शन मोटर. ह्या सगळ्या मोटरच्या टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, ह्या सगळ्या मोटरच्या विशेषता काय आहेत, मिक्सरमध्ये कोणते असतील, वॉशिंग मशीनमध्ये कोणते असते, हे तुम्हाला ॲप्लिकेशन सगळ्यात, तुमच्या फॅनमध्ये कोणते असते, हे सगळ्या तुम्हाला भेटणार आहेत. आणि सिंगल फेज मोटरमध्ये आपण दुसरा टाईप केलेला आहे सिलेबसमध्ये, स्पेशल मोटर. काय स्पेशल मोटर?
स्पेशल मोटार म्हणजे ज्या मोटर स्पेशल आहेत, ज्या डिझाईन केलेल्या आहेत, त्या सिंगल फेज आणि ह्याच्यामध्ये मोडत नाहीत, त्या काहीतरी स्पेशल मोटार आहेत. मग त्या स्पेशल मोटारमध्ये टाईप कोणते आहेत तिकडे लक्ष द्या. बघा, युनिव्हर्सल मोटार जी तुम्हाला शिकवली जाईल, युनिव्हर्सल मोटार. नेक्स्ट आहे हिस्टरेसिस मोटार. तिसरी आहे रिलक्टन्स मोटार. परत तुम्हाला स्टेपर मोटार. ह्या चार, आणखीन एखादी कोणती राहिली असेल तर ती मोटारकडून जेवढ्या काही स्पेशल मोटार आहेत जी काही तुम्हाला विचारतात, बरोबर आहे का रे, ह्या सगळ्या मोटर तुम्हाला ह्या स्पेशल मोटरमध्ये ह्याच टॉपिकमध्ये शिकवल्या जातील. सिंगल फेज दोन टॉपिक करणार आहेत आपण, थ्री फेज इंडक्शन मोटर आणि सिंगल फेज. सिंगल फेजचं भरपूर छोटा टॉपिक आहे, 2 ते 3, आणि हे जे 1 ते 2 लेक्चर होतील अशा प्रकारे सिंगल फेज आणि थ्री फेज मोटर तुमचा संपेल येईल त्या 3-4 दिवसात. सो तुम्हाला सिलेबस कळाला असेल कशावेने, ज्यांनी पेड घेतला नसेल, जे अभ्यास करत असतील, तर कोणते पॉईंट महत्त्वाचे आहेत हे कळालं असेल तुम्हाला. हे पॉईंट भरपूर महत्त्वाचे आहेत, कोणत्या पद्धतीने अभ्यास करायचा कळालं असेल, कव्हर करताना कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन येत आहेत, ते सगळे टॉपिक मी ह्या लेक्चरमध्ये सांगितले आहेत. होप सो तुम्हाला कळालं असेल. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू परत आणखीन काहीतरी असंच लेक्चर घेऊन जे की तुम्हाला उपयुक्त ठरेल. ओके, आज इथंच थांबू. थँक्यू सो मच.